पोलीस पाटील माननीय श्री अनंत रघुनाथ कुलकर्णी यांची नात कुमारी राजनंदिनी व नातू विहान यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या मुलांची जी आजी आहे अंजनी बाई यांच्या नावाने अंजनी माता वाचनालय मानद भिनार अशा वाचनालयाचा उद्घाटन समारंभासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि ज्या मंदिरामध्ये आपण उभे आहोत पीर बाबांना नमस्कार करून हे अनंत रघुनाथ कुलकर्णी काका आणि त्यांच्या सौ अंजनी अनंत रघुनाथ या दाम्पत्यांना विनंती करतो की या वाचनालयाचं उद्घाटन आपण करावं। या थोडे पुढे ओके या ना जवळ आहे सगळ्यांना थोडस बोला। छत्रपती शिवाजी महाराज की जय। महाराष्ट्राचं आराध्य दैवत लाडकं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माननीय श्री अनंत पंतच्या हस्ते या शुभ दिनाचं औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांना ते नमन करत आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जो कार्यक्रम ज्या उद्देशाने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत तो म्हणजे उद्घाटन सोहळा। कुठेतरी असं म्हटलंय की वाचाल तर वाचा, वाचनाने माणसाचे विचार शुद्ध होतात, सात्विक होतात, संपन्न होतात आणि विचार जर शुद्ध असतील तर त्या माणसाच्या उन्नतीला आणि प्रगतीला झेप घ्यायला वेळ लागत। असे पोलीस पाटील आमचे बंधू हरेश कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी या वाचनालयाचं उद्घाटन होत आहे। यातून मालद असेल, विनार असेल, परिसरातील ग्रामस्थ असतील किंवा मुलं असतील यांना एक नवी प्रेरणा मिळणार आहे। वेगवेगळ्या पुस्तकांच्या वाचनाबरोबरच लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स दैनिकही इथं रोज वाचायला मिळणार आहे। एक अभ्यास संपन्न हरीश पाटील यांच्या छत्रपती शिवाजी महाराज की जय या सोहळ्याचे आपण सगळे साक्षीदार होत आहोत। उपस्थित छोटी बाजू का जरा पाठिया साईकडे लक्ष द्या। थँक्यू। थोडी तिकडे शिफ्ट हो जरा। हां यस।
नमस्कार मंडळी, जरा थोडस कार्यक्रमामध्ये एक गोष्ट सांगायची राहिली की आज हे जे काही वाचनालयाचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे, ज्याचा उल्लेख मी विनारगावचे पोलीस पाटील हरीश कुलकर्णी यांच्या बद्दल केला, खऱ्या अर्थाने त्यांना जी प्रेरणा ज्यांच्याकडून मिळाली ते या गावचे आम्ही सगळे भाऊ असं त्यांना संबोधतो, कुलकर्णी हे पोस्ट खात्यामध्ये सध्या काम करतायत आणि आम्हा सगळ्यांचे एक आदर्श आहेत, एक अतिशय सुस्वभावी मनमिळाऊ आणि शांत स्वभावाचा माणूस, समोर पाहिल्यानंतर काहीतरी त्यांच्याकडून शिकावं असं व्यक्तिमत्व, तर ही संकल्पना त्यांच्या डोक्यातली होती आणि ती त्यांनी व्यक्त केली आणि हरेश यांनी ती उचलली आणि या दोघांच्याही संकल्पनेतून आणि त्यांचा जो काही मित्रपरिवार आहे सगळा, या सगळ्यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी हे वाचनालय सुरू होत आहे। ही गोष्ट फार भिनार गावासाठी आणि आमच्या मालत गावासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे, त्यामुळे या निमित्ताने आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालेलो आहात। आपला छोटासा गुलाब पुष्प आणि काही भेट देऊन छोटासा सत्कार करायचा आहे, पण तो आपण त्या मंडपामध्ये करणार आहोत आणि त्यानंतर लगेचच या दोन्ही मुलांचा वाढदिवसाचा कार्यक्रम देखील त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। तर आता मी सगळ्यांना विनंती करतो की आपण समोरच्या मंडपामध्ये चालायचं। माणसं या ठिकाणी आलेली आहेत, पोलीस पाटील हरीश कुलकर्णी यांचे मित्र परिवार पडवळपाडा गावचे